हा सामना आपण पाहतोय. धनेश इलेवन आणि बिंग शेख या दोन्ही संघांमध्ये सलामीची जोडी लगेचच मैदानावर पाठवायची आहे. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. पंच सुद्धा आता मैदानावर जात असताना आपण सलामीची जोडी येत असताना पाहतोय. बारावे खेळाडू दोन्ही संघाचे समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. धनेश इलेवन आपण आपला बारावा खेळाडू त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. एक जबरदस्त आयोजन या इथे आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. एक अतिशय चांगल्या स्पर्धा या इथे आयोजित केलेल्या आहेत. रणजित आणि कैलास सलामीची जोडी आपण पाहणार आहोत. हा सामना मित्र हो जो की पाहतोय धनेश इलेवन आणि बिंग शेख या दोन्ही संघांमध्ये. माझ्यासोबत समालोचन करतायत संदेश वखारे आणि तसेच एक जबरदस्त आवाजचे मालिक योगेश पाटील जे की पडघा क्षेत्रामध्ये समालोचन करतात. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते समालोचन करत असतात. आणि पहिलं षटक घेऊन येतो ऋषी. पाहूया ऋषी आपल्या षटकामध्ये काय कामगिरी करतोय. आणि सामना करणार आहे फलंदाज ज्याचं नाव आहे कैलास. बिंग शेख आणि सामना जो आहे धनेश इलेवन या दोन्ही संघांमध्ये. धनेश इलेवन हा संघ या इथे प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय. षटकातला पहिलाच चेंडू अंधारास खेळून काढला. गॅपमध्ये खेळून काढला होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दोन धावा सुरळीत या इथे पूर्ण केल्या जात आहेत. संधी उपलब्ध होती, संधी मिळाली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आणि दोन धावा सहजरित्या पोहोचून काढल्या. दोन धावांनी आपली वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाचं सुद्धा खातं खोलतोय कैलास. स्ट्राईकला कदा पुन्हा एकदा सज्ज होतोय. खरोखरच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत सगळे खेळाडू. यावेळी मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑनला खेळून काढलेला आहे आणि मात्र या इथे मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा उचलला गेला पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजांनी. पहिली धाव जोरात पडून काढली मात्र दुसऱ्या धावेला मिसफील्ड पाहिली आपण आणि त्याचाच फायदा त्या तिथे मिळालेला आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती चार. दोन्ही चेंडूंवर दोन दोन धावा त्यांनी पळून काढलेल्या आहेत. पुढचा चेंडू मात्र धीम्या गतीने त्या तिथे टाकला गेला. शॉर्ट पिच चेंडू होता. दरम्यान आगमन झालेलं आहे केक स्वीटचे प्रोप्रायटर प्रतीक गोराटकर यांचं हार्दिक स्वागत. मित्र हो कोणत्याही कार्यक्रम असो, बर्थडे पार्टी असो, काही असो, जर आपणास केकची आवश्यकता असेल तर या निश्चितच या केक शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता, भेट देऊ शकता. केक स्ट्रिक्टमधनं एक चांगल्या प्रकारचे केक तुम्ही त्या तिथून घेऊन जाऊ शकता. पुढचा चेंडू मात्र बॅटच्या मधोमध घेता आलेला नाही. बनून इंडिया यष्टी रक्षक मात्र त्या तिथे झेल चेंडूच्या खाली येतोय आणि कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि अतिशय चांगला झेल पकडतोय. आणि बाद होणारा फलंदाज जो की रणजित, कोणत्याही प्रकारची धाव त्याने केलेली नाहीये. पॅव्हिलियनमध्ये जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं होतं. बॅटची कट बराचसा वेळ हवेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन पोहोचतोय. संदेश पहिल्याच षटकामध्ये जो तो प्रत्येक खेळाडू या इथे चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न असतो. आपण पाहिलं की एक छोटीशी चूक आणि निश्चितच हवेत चेंडू. काय म्हणशील याबद्दल?
नक्कीच मिस टाइम झाला होता आणि चेंडू मात्र थोडा वेळ हवेत होता त्या ठिकाणी. गोलंदाज कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आपण या गोलंदाजाचा विचार केला तर व्हेरिएशन विविधता पाहतो आपण या गोलंदाजीच्या माध्यमातून फार आकर्षित केलंय ज्युनियर क्रिकेटमध्ये ऋषी या गोलंदाजाने खरोखरच प्रभावित केलेला आहे आपल्या या परफॉर्मन्सने. कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. यावेळी फुटो चेंडू होता बॅटच्या मधोमध घेऊन बिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वर आणि हा तर षटकार. अप्रतिम टायमिंग त्या तिथे आपण पाहिलं, इलेव्हेशन पाहिलं, स्ट्रॉंग बॉटम हँड आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे पुरेपूर कोल्हापूर. षटकार संदेश आपण पाहिलं की अप्रतिम फटकेबाजी. नक्कीच चार चेंडू सुरेख पद्धतीने हाताळल्यानंतर मात्र एक खराब चेंडू हाताळतो त्या ठिकाणी गोलंदाज ऋषी आणि त्याचा पूर्ण फायदा उचलताना दिसून आला कैलास हा फलंदाजा. चेंडू भिडकावून दिला होता, 7 धावांसाठी षटकार झाला होता. दरम्यान जगदीश कौर यांचं आगमन होतं या ठिकाणी. सर आपणास विनंती असेल आपण बंजारू जाऊन स्थानापन्न व्हायचे. स्वर्गीय बंटी चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. याला मात्र पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की षटकार. शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला, मात्र शॉर्टपिच चेंडू जो आहे हा धीम्या गतीने हाताळला होता आणि त्याचाच फायदा पुरेपूर टायमिंगच्या जोरावर यायचे षटकार. आणि सोबतच पहिल्या षटकाची समाप्ती ऋषी आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये 10 खर्च केलेले आहेत 17. नक्कीच दरम्यान जगदीश कौर यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक निलेश देसले यांचे बंधू पंकज देसले यांचं देखील आगमन झालेलं आहे. नक्कीच आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संदेश खरोखरच हा जो फलंदाजाचा स्ट्राईकवर आलेला आहे मी ऐकलेला आहे क्रिकेट पर्यंत मध्ये आतापर्यंत 3 चेंडूंवर 3 चौकार, 3 चेंडूंवर 3 विकेट किंवा 3 चेंडूंवर लगातार वाईट, पण या फलंदाजाच्या नावावर एक वेगळाच रेकॉर्ड आहे तो म्हणजे 10 चेंडूंवर 10 षटकार मारलेले आहेत. नक्कीच आमने पडा येथे खेळत असताना मात्र किरवली या संघासमोर 10 चेंडूवर 10 षटकार टोकण्याचा विक्रम हिरामन या फलंदाजाने रचला होता. त्याचबरोबर आपण आमदार चषक 2017-18 निंबवली येथे पाहिलं होतं त्या ठिकाणी देखील 6 चेंडूवर 6 षटकार टोकले होते हिरामन या फलंदाजाने आणि तोच फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. नेहर की पहली गेंद प्रहार करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी टप्पा खाने के बाद और बीट हुए थे बल्लेबाज, कोई यहां पर रन नहीं मिलेगा. स्कोर अभी भी रुका हुआ 17 पर. थोड़ी सी टर्न जरूर वहां पर हुई थी गेंद. इस बीच ब्लॉक होल में गेंद थी, गेंद सीधी थर्ड मैन की दिशा में, केवल एक रन, बिल्कुल ही मौका नहीं यहां पर दिया जा रहा है गेंदबाज द्वारा. लाइन को यहां पर मेंटेन किया है, लेंथ को अपने मेंटेन किया है, अच्छा एक स्टांस है उनका, अच्छा बॉलिंग एक्शन है, गेंद को अच्छी तरह रिलीज भी करते हैं. देखिए किस तरीके से यहां पर फुलटॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, जरूर स्क्वायर कट करने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन यहां पर मैं तो तारीफ करूंगा चेतन की, उन्होंने वापसी की है. हालांकि शुरुआत अच्छी रही थी, ऋषि ने अपने ओवर में 17 रन खर्च किए थे, लेकिन दबाव जरूर यहां पर रनों को यहां पर रोक कर रखा है खुद अपने चेतन ने. केवल एक रन दिया है अपने तीन बॉल डालकर. इस बीच आगे आए हवा में गेंद, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात और यहां पर बेहतरीन कैच. आतिश पाटिल थे वहां पर जिन्होंने ये गेंद के नीचे आए, बेहतरीन उन्होंने कैच लिया. हालांकि आमंत्रित किया था, हाफ वाली दी थी और हवा में बेहतरीन कैच लिया आतिश ने. आउट होने बल्लेबाज जो कि रंजीत, माफ कीजिएगा कैलाश, जो कि 17 रन बनाकर आउट हो चुके हैं. अच्छा योगदान, अच्छी पारी यहां पर उन्होंने खेली है अपने टीम के लिए, एक अच्छा योगदान, एक अच्छी नींव बनाकर पैवेलियन में लौट चुके हैं. उनकी जगह लेने के लिए अभी धनेश 11 के ट्रम्प कार्ड यहां पर आ चुके हैं जिनका नाम है राज. राज के पास भी एक काबिलियत है, पिछले मैच में उन्होंने छक्का लगाकर 3 छक्के लगाए थे, हैट्रिक की थी और 3 छक्के
तीन गेंदों में, और इस टूर्नामेंट की पहली छक्कों की हैट्रिक उनके नाम पर है। चेतन बल्कि यहां पर अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हुए हैं। इस बीच देखिए, मैंने अक्सर देखा है कि इस गेंदबाज को, हीरामन को, उन्होंने गुड लेंथ पर गेंद डाली। इससे पहले भी उन्होंने दो गेंदे जो है गुड लेंथ पर डाल के थोड़ी सी टर्न की, लेग स्टंप के ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी गेंद, एक कटर गेंद, और बिल्कुल चौकन्ने हो चुके थे बल्लेबाज, नहीं समझ पा रहे, नहीं कुछ कर पा रहे, बल्ले पर नहीं ले पाए। चेतन एक अच्छी गेंदबाजी, लेकिन चेतन को ये ध्यान में लेना होगा कि वो भी बड़े बल्लेबाज है, एक हाथ दो लूज गेंद आएंगी, और यहां पर आगे आकर खेलना चाहते थे लेकिन गेंद को विकेट कीपर नहीं ले पाए, हालांकि मौका था वहां पर स्टंपिंग करने का। इसी के साथ दौर की समाप्ति। चेतन ने अपने ओवर में केवल रन खर्च किए, केवल एक बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन चेतन द्वारा। देखिए पहले ओवर में ऋषि ने 17 रन दिए और चेतन ने अपने ओवर में केवल एक रन और एक महत्वपूर्ण विकेट भी लिया। दो ओवर के समाप्ति के बाद दो विकेटों के नुकसान पर, हालांकि धनेश इलेवन का स्कोर हो चुका है 18। और आने वाले दो ओवर के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा जो कि बेहतरीन सुरीली आवाज के मालिक, वॉइस ऑफ विनर, संदेश बखारे। हॅलो, खूप खूप धन्यवाद संदीप बागुल सर। आपण दोन षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकार धावा पाहतोय, त्या म्हणजे 18। आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा खर्च केल्या होत्या ऋषी या गोलंदाजाने, त्यानंतर मात्र दुसरं षटक पाहिलं, चेतन या गोलंदाजाच्या माध्यमातून एक अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक करताना दिसून आला। खास करून त्या पूर्ण षटकाचा विचार केला तर व्हेरिएशन, विविधता पाहायला मिळाली होती चेतन या गोलंदाजाच्या मार्फत, आणि त्याच्याच जोरावर आपण मजबूत स्थितीत पाहतोय भिंग शेख या संघाला। आता मात्र तिसरं षटक आणि षटकाची धुरा गोलंदाज कपिल येतोय, तिसरं षटक आणि षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय। यावेळेस मात्र पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय, चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार। ऑन द राइज खेला था, जैसे गेंद को टप्पा लिया और अपने बल्ले के बीचों बीच लिया, ऑन साइड पे खेला, गैप में उन्होंने, गैप में खेला है। नक्कीच चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषा बाहेर झाला होता, तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चौकार अशी स्वागत केलं जाते गोलंदाज कपिल याचं। चौकार अशी मात्र धावसंख्या देखील पुढे सरकते, धावसंख्या 22 पाहतोय आपण। पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू नक्कीच बॅटची कडा घेऊन पायावर आदळला होता, एकच धाव मिळते त्या दरम्यान। धावसंख्या मात्र एक ने बड़ सरकते, धावसंख्या आपण 23 पाहतोय। कपिल को हम देख सकते श्रीलंका के जो लसित मलिंगा साइड आर्म, जो की गेंदबाज की उनकी एक्शन है कुछ उसी तरह यहाँ पर। नक्कीच कपिल याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर लसित मलिंगाचा एक्शन या गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय। यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा एकच धाव। आपण दुसऱ्या षटकापासून एकेरी दुहेरी धावांचा खेळ पाहतोय, बंटी ज्युनियर या संघाकडनं, धनेश कुकसे या संघाकडनं नक्कीच, मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाही, मोठ्या फटके खेळावे लागतील, हवाई मार्गाचा वापर करावा लागेल जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर। यावेळेस मात्र मिस टाइम झालाय, चेंडू हवेत, झेल खाली गोलंदाज सुरेख झेल आणि फलंदाज मात्र फेल, तर फलंदाज राजाला या ठिकाणी परतावं लागतं, वैयक्तिक 5 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी राज या फलंदाजाने। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता अशा प्रकारे खेळला होता फटका, फलंदाज ऑन साइडला शफल झाला होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला होता, झेल खाली होता गोलंदाज कपिल, अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज मात्र राज बाद झाला। त्याचबरोबर लेकिन तारीफ यहाँ पर जरूर करनी होगी भिंग शेख के, हर एक खिलाड़ी की, हर एक गेंदबाज की, खास करके चेतन और कपिल, अच्छा प्रदर्शन उनका रहा है, हालांकि प्रभावित किया उन्होंने अपने गेंदबाजी में। तर नवीन फलंदाज उज्ज्वल येतोय खेळपट्टीवर, आपण नॉन स्ट्राइक एंडला उज्ज्वल याला पाहतोय, त्याचबरोबर एक स्फोटक फलंदाज हीरामन
आपण स्ट्राइक एंडला पाहतोय. यावेळेस मात्र त्रिफलाजित सुरेख चेंडू नक्कीच चेंडू सरळ यष्टांवर आदलतोय ना हिरामन हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नक्कीच आपण या ठिकाणी हिरामन याची खेळी संपुष्टात पाहतोय. आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता उपस्थित मान्यवर दिलीप धर्मा पाटील उद्योगपती कुकसे त्याचबरोबर जगदीश कोर उद्योगपती दलेपाडा त्याचबरोबर अरुण जोशी आहेत त्याचबरोबर माजी सरपंच वाशेरे विश्वास पाटील देखील या ठिकाणी आहेत त्याचबरोबर गुरुनाथ कालेकर समाजसेवक बोरिवली हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर डॅशिंग पर्सनॅलिटी रोहित ठाकरे करण देसले यांना आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर भरत देसले त्याचबरोबर आपण केक स्ट्रीटचे करता धरता प्रतीक गोराटकर भावेश पाटील यांना ठिकाणी आपण पाहू शकता यांना देखील सामन्याकडे वळतोय. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू कार्पेटच्या साने जातो चेंडू उचलला जातो त्या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण. नक्कीच आपण सामन्याचा सामनावीर पुरस्कार म्हणून एक स्वीट पेस्ट्री जी देतोय ती नक्कीच प्रतीप गोराटकर आणि भावेश पाटील यांच्या माध्यमातून केक स्ट्रीटच्या सौजन्याने आपण देतोय. तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर आपण धावा पाहतोय त्या म्हणजे 25. तर ऋषी या गोलंदाजाने पहिलं षटक हातल्लं होतं 17 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर मात्र चेतन या गोलंदाजाने एका अप्रतिम षटक हातल एकच धाव खर्च केली होती त्यानंतर मात्र कपिल या गोलंदाजाने देखील सुरेखा गोलंदाजी दाखवली 7 धाव खर्च केल्या त्यानंतर मात्र पाहूया आता मात्र शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक कोणता गोलंदाज येतोय हे शेवटचं षटक घेऊन तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 25 पाहतोय. नक्कीच चार गडी बाद झालेले आहेत बाद होणारे फलंदाज कैलास रणजित हिरामन राज. तर आपण खेळपट्टीवर उज्ज्वल नंदकिशोर या दोघांना पाहतोय. तर गोलंदाज भावेश शेवटचं षटक घेऊन येतोय. आता मात्र चौथं षटक घेऊन भावेश येतोय. पाहूया भावेश कशा प्रकारे चौथं षटक घेऊन भावेश हा गोलंदाज येतोय. पाहूया भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये कारण आतापर्यंत आपण नाजूक स्थितीत पाहतोय धनेश इलेव्हन कुकसे या संघाला कारण तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 25 पाहतोय. तर चला पंचांना विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची आहे सामन्याला सुरुवात करायची आहे पंच षटक क्रमांक चौथं घेऊन भावेश हा गोलंदाज येतोय. पाहूया एक शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक असणार आहे
आणि या षटकामध्ये 12 ते 15 धावा जमा करण्यात यश आलं कुक्से या संघाला, तर नक्कीच एक फायटिंग टोटल सन्मान टोटल मानलं जाईल. कारण कुक्से या संघाचा विचार केला तर त्यांच्या देखील संघात सुरेख गोलंदाज आहेत. तर भावेश हा गोलंदाज षटक क्रमांक 14 आणा चेंडू पहिला. त्यावेळेस मात्र पहिला चेंडू एक खराब चेंडू हातालतोय भावेश. उजवेष्टी सोडून बाहेर टाकलेला हा चेंडू पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात. एक अवंतर धाव मिळते गणेश कुक्से या संघाला. अवंतर धावेशी मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण धावफलकार पाहतोय ती म्हणजे 26-26. स्वर्गीय बंटी चषक 2018 या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस मात्र एक सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू कार्पेटच्या साने गेला होता. चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातंय. त्या दरम्यान एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही. आपण पहिले षटक वगळता जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांचा खेळ होतोय गणेश कुक्से या संघाकडनं. सुरुवात चांगली झाली होती त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसून आलाय बेंग शेख हा संघ. तर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू सरळ सीमारेषा बाहेर षटकार. आपण या ठिकाणी पाहिलं की एक फुल लेंथ चेंडू होताना चेंडूला भिडकावून दिला होता. मोजून मापून मारलेला हा षटकार. कारण बरोबर चेंडू सीमारेषेवर पडला होता. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडूला दिशा दिली. त्या ठिकाणी चेंडू थर्डमॅन सीमारेषेला ट्रॅव्हल होतोय. नक्कीच सीमारेषा बाहेर होतोय. गुड शॉट चौकार. या चौकाराशी मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण 37 पाहतोय. गोलंदाज भावेश मात्र यावेळेस थोडा मागडा ठरतोय. आपण उज्ज्वल या फलंदाजाचा जर विचार केला तर जणू काही घरूनच सेटल होऊन आलाय. दोन चेंडूंचा सामना केलाय त्यामध्ये एक चौकार एक षटकार पेश केलाय. वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय उज्ज्वल हा फलंदाज. शेवटचं षटक आपण पाहतोय भावेश या गोलंदाजाच्या माध्यमातून हाणामारीचं षटक. आणि नक्कीच हाणामारी आपण या ठिकाणी पाहतोय. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अशा पाटी स्टँड टोकाकडनं वळतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन. पुन्हा एकदा उज्ज्वल सामना करण्यासाठी सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडूचा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. हा ना मध्ये मात्र दुसरी धाव पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेल चांगली नजर चांगली कॉलिंग तिन्ही गोष्टींचं या ठिकाणी मिश्रण दिसून आला. परिणाम स्वरूप दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या मात्र 2 पुढे सरकते. धावसंख्या मात्र 39 झालेली आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र एका सुरेख चेंडू. चेंडू पायावर आदळतोय आणि पायचीच्या स्वरूपात उज्ज्वल याची खेळी संपुष्टात. नक्कीच आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हातला होता. उज्ज्वल हा फलंदाज बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता आणि कोणत्या प्रकारची शंका नाही त्या ठिकाणी पंचांच्या मनामध्ये. नक्कीच बाद घोषित केलाय. धावसंख्या मात्र स्थिर असताना पाचवा गडी बाद होतोय उज्ज्वल याच्या रूपाने. वैयक्तिक 12 धावांचं योगदान दिलं उज्ज्वल या फलंदाजाने. त्यामध्ये एक चौकार एक षटकाराचा समावेश. तर षटकातील काही चेंडू शेष आहेत. मात्र फलंदाज सागर येतोय. षटकातील पुढील चेंडू.
यावेळेस मात्र नक्कीच चेंडू स्क्वेअर लेगला उचलला जातो तो दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. चार षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण 40 पाहतोय. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं की या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल मानलं जाईल. आणि आपण सन्मानजनक टोटल पाहतोय 10.00 च्या सरासरीने धावा जमा झाल्या, त्या म्हणजे 41 धावांचं आव्हान असणार आहे बेईंग शेख या संघासमोर. तर पाहूया 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय की त्या उलट एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होते का. नक्कीच पहिल्या 2 षटकांसाठी या सामन्याचं धावतं विवरण आपण ऐकूया संदीप बागुल सर यांच्या आवाजाने. त्या दरम्यान मात्र नाणेफेकीकडे आपण वळतोय. बंटी ज्युनियर संघाचा संगणक त्याचबरोबर MP संघाचा संगणक आपण विनंती असेल की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचे. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक योगेश पाटील सज्ज आहेत. धन्यवाद संदेश. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे आणि संदीप बागुल सर. तर आपण आजच्या दिवसातील पुढील नाणेफेकीकडे बोलत आहोत. बंटी स्पोर्ट ज्युनियर आणि MP स्पोर्ट या दोन संघाने विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचंय. MP स्पोर्ट संघाचा संघन आहे का आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. स्वर्गीय बंटी स्मृती चषक आपण पाहतो मित्रांनो. या स्पर्धेचा आता 3रा दिवस पाहतोय आणि उपस्थित मान्यवर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी तृतीय आणि क्रम आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ज्यांच्याकडून प्रसिद्ध उद्योगपती कुकसे सन्मान्य दिलीप धर्मा पाटील यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा नरेश जंपाल यांना विनंती आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. या स्पर्धेची आठवण अतिशय सुंदर आपण सन्मान चिन्ह पाहतोय. त्याचप्रमाणे मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. त्यानंतर ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य विश्वास अनंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मान स्वीकारायचा आहे. तर मी मिस्टर निलेश देश करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मान्य विश्वास अनंत पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वाशेरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. नक्की टाळ्याने त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान्य दलेपाडा गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य जगदीश कोर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
तर त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा मान स्वीकारावा आणि मी विनंती करतोय नरेश जंपल यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जगदीश कौर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय कुक्षे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते कितीशे डॅसिंग पर्सनॅलिटी सर्वांचे लाडके काका सन्माननीय अरुण जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतोय मिस्टर निलेश देसले यांना या स्पर्धेचे सर्वे सर्व आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुण जोशी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर कुक्षे बोरुली गावातील एक सन्माननीय कालिकर इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी नरेश जंपल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह द्यायचंय की त्यांना नक्कीच वेलोवेली आठवण येईल. गुरुनाथ कालिकर बोरुली गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर स्वागत सन्मान इथे समाप्त करतोय. आपण वळणार आहोत समालोचक कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य संदीप बागुल सर आणि संदेश वखारे. धन्यवाद योगेश पाटील. लौट चलते मैच के ओवर. पहला ओवर कैलाश द्वारा. पहले ओवर में पहली गेंद पर विकेट उन्होंने हासिल किया. आउट होने वाले बल्लेबाज जो की मोनिश आउट हो चुके हैं. कोई स्कोर वहां पर उन्होंने नहीं किया. शून्य का चश्मा पहनकर पैवेलियन में लौट चुके हैं. इसके बाद आ चुके हैं भावेश और मिकी. 41 रनों की चुनौती यहां पर है. अगली गेंद उल्टोस गेंद थी. बल्ले के बीचों बीच लिया गैप में लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात थे मिड विकेट के रीजन में. उसको कलेक्ट किया. दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन यहां पर देखा नहीं. दो रन वहां पर लिए गए. दो रन के साथ स्कोर हो चुका है 3 एक विकेट के नुकसान पर. स्ट्राइक पर रहेंगे मिकी. मिकी में एक अच्छी क्षमता है बड़े लंबे हिट लगाने की. इस बीच तेज कर्रार गेंद थी. गुड लेंथ पर टप्पा खाने के बाद पूरी तरीके से बीट हुए बल्लेबाज. विकेट कीपर के हाथों में सुरक्षित जाकर पहुंची गेंद. बेहतरीन यहां पर कैलाश द्वारा गेंदबाजी. वेरिएशन देखिए. ये बिल्कुल बढ़िया करारा ड्राइव और यहां पर मिसफील्ड. और ये जो है 4 रन. और इसी के साथ स्कोर जो है 7 पर जाकर पहुंचा है. देखिए संदेश हमने गलती एक बार देखी. यहां पर रन काफी महंगे पड़ सकते हैं यहां पर. और थोड़ी आउटफील्ड भी वहां पर खराब होने के कारण मिसफील्ड दिखाई दी. इन 4 रनों के साथ इस चौके के साथ 7 रन बन चुके हैं. कुछ इसी तरीके से अभी रन बनाने होंगे. 41 रनों की चुनौती है. शुरुआत हालांकि अच्छी करके देने होगी. जिम्मेदारी है भावेश और मिकी की. इस बीच फिर से एक बार तेज कर्रार लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से स्ट्रेट डाउन 4 रन. हालांकि बेहतरीन गैप में गेंद को हिट किया. स्ट्रेट डाउन द विकेट खेला. एक टप्पा खाकर सीमा रेखा पार 4 रन. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं 11 एक विकेट के नुकसान पर.
मिडल कॉन्फ्रेंस वहां पर बिल्कुल ही नहीं लेना है। इस ओवर में 11 रन आ चुके हैं। एक विकेट के नुकसान पर। हालांकि अच्छी यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन मिकी द्वारा। मिकी ने अपने ओवर में रन खर्च किए 11, माफ कीजिएगा, अपने उन्होंने रन बनाए हैं 10 रन उनके रहे हैं। हालांकि दो चौकों का यहां पर समावेश है और एक बार दो रन उन्होंने दौड़ के लिए। स्ट्राइक पर रहेंगे अभी भावेश। भावेश से भी यही अपेक्षा है, केवल रन बचे जीतने के लिए। 18 गेंदों में 30 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पर रहेंगे भावेश। सागर अपने पहले ही गेंद पर अच्छा ड्राइव किया था भावेश द्वारा, केवल एक रन। और ज्यादा से ज्यादा स्ट्राइक जरूर मिकी के पास रहेगी। मिकी ने इससे पहले कैलाश की ओवर में दो चौके लगाए, स्ट्रेट डाउन द विकेट, स्ट्रेट ड्राइव खेला, बेहतरीन टाइमिंग वहां पर। स्वयं जो कि खेल रहे हैं, 10 रन बनाकर खेल रहे हैं, अच्छा योगदान उनका रहा है। इस बीच हवा में गेंद, लॉन्ग आउट के खिलाड़ी वहां पर, और यहां पर बड़ी मछली जाल में फंसती हुई। आमंत्रित किया था, हवा में खेल दिया, टाइमिंग बढ़िया नहीं थी वहां पर, और उसी के कारण पारी की समाप्ति। मिकी जो कि आउट हो चुके हैं 10 रन बनाकर। और संदेश, आप इस विकेट के बारे में क्या कहेंगे? एक मोठा मासा गला लागतोय, कारण बाद होणारा फलंदाज मिकी चांगला आकार देत होता त्या ठिकाणी धावसंख्येला, मात्र एक मिस टाइम फटका आपण पाहिला। या फटक्याचा जर विचार केला तर तेवढी ताकद जोगता आली नव्हती फटक्या मागे, आणि परिणाम स्वरूप मिकी याला परतावं लागतंय। नए बल्लेबाज आज आए हैं मैदान पर, जिनका नाम है कपिल, आ चुके हैं। सोलह गेंदे आने वाली है। इस बीच अगली गेंद, और यहां पर हुक किया है हवा में गेंद, और टाइमिंग बेहतरीन, और ये 6 रन। देखिए यहां पर बढ़िया टाइमिंग, शॉर्ट पिच गेंद थी, उछाल थी गेंद पर, और जो उन्होंने छक्का लगाया है, और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अभी 18 पर। ना भागवत तुम्ही ना भावेश फलंदाजाला अशा प्रकारचा चेंडू नाही आतलू शकत, नाहीतर परिणाम मात्र समोरच आहे, षटका ढकतो आपल्या संघासाठी निश्चित तौर पर। हालांकि उन्होंने प्रभावित किया है अपने बल्लेबाजी से, शॉर्ट पिच गेंद थी, काफी टाइमिंग उनके पास था, और 6 रन उसी के साथ यहां पर खुश नजर आ रहे हैं हमारे 12वें खिलाड़ी प्लेयर, जो कि काफी अच्छे मूड में दिखाई दे रहे हैं। और गेंद जो है केवल एक रन यहां पर मिला।
स्कोर हो चुका है 19, दो विकेटों के नुकसान पर सागर को लाया गया है दूसरे ओवर के लिए। हल्के हाथों से ढकेल दिया, शॉर्ट एक्स्ट्रा डिविजन में उसको कलेक्ट किया, केवल एक रन बनेगा और एक रन के साथ स्कोर अभी जाकर पहुंचा है 20 पर। हालांकि दोनों ही बल्लेबाजों में एक काबिलियत है बड़े लंबे हिट लगाने की, कोशिश जरूर रहेगी। 41 रनों की चुनौती उनके सामने है। अब तक का स्कोर हो चुका है 20 और ओवर्स में, और यहां पर डंडा गया शेर करने। देखिए मिडिल स्टंप जो कि काफी लंबा यहां पर गया, क्लीन बोर्ड हो चुके, तेज कर्रार गेंद थी, आप देख सकते हैं उसका सीधा उदाहरण। काफी निराश होकर भावेश अभी जा रहे हैं। भावेश ने अपने पारी में 9 रन बनाया, अच्छा योगदान रहा था। हालांकि उन्होंने वो छक्का लगाया था लंबा, और इसी के साथ दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 3 विकेटों के नुकसान पर 20। नए बल्लेबाज आ चुके हैं आशीष, 12 गेंदों में अभी भी रनों की आवश्यकता रहेगी, 21 रनों की आवश्यकता 12 गेंदों में, 12 चेंडूंवर 21 धावांची आवश्यकता, धावा झालेले आहेत आतापर्यंत 20। और आने वाले दो ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे संदेश वखारे। खूप खूप धन्यवाद बागुल सर, आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र जी आवश्यक धावगती आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली पाहतोय बिंग शेख या संघाकडे, कारण 41 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकार 10 जमा झाल्या, त्या म्हणजे 20। आपण पहिले षटक पाहिलं, 11 धावा खर्च केल्या होत्या कैलासेने, त्यानंतर मात्र सागर या गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या। आता मात्र गोलंदाज भूषण येतोय, नक्कीच एक सुरेख गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज मानला जातोय धनेश कुक्षे या संघाचा। गोलंदाजी मार्कवर भूषण, तिसऱ्या षटकाने षटकातील पहिला चेंडू घेऊन भूषण त्यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू सरला थर्ड मॅन सीमारेषा बाहेर, गुड शॉट चौकार। एक सुरेख फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय, रिव्हर्स स्वीप केला होता कपिल या फलंदाजाने, चेंडू मात्र सरल थर्ड मॅन सीमारेषा बाहेर झाला होता, 4 धावांसाठी चौकार झाला होता। नक्कीच कपिल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच सामना काही अजून संपलेला नाही असंच म्हणू शकतो या ठिकाणी मी। एमपी संघाचा संघ नाही, आपण नाणेफेकीसाठी यायचे, आपणास शेवटचा कॉल दिला जातोय। एमपी संघाचा संघ नाही, आता मात्र थोडं क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय कपिल या फलंदाजासाठी। तर पुन्हा एकदा भूषण गोलंदाज वळतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन, त्यावेळेस मात्र अंदाजून खेळण्याचा प्रयत्न, परिपूर्ण भेट होतोय त्या ठिकाणी फलंदाज कपिल, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता, चेंडू मात्र सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धावच्या स्वरूपात, कमबॅक करतोय गोलंदाज भूषण, सुरेख चेंडू हाताला। तर पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू, नक्कीच यावेळेस मात्र आपला स्टेप मध्ये चुकतोय भूषण हा गोलंदाज। आपण धावसंख्या 24 पाहतोय, कपिल हा फलंदाज एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र फुल अँड पॉवरफुल चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गोल षटकार। या षटकाराशी मात्र धावसंख्या पुढे सरकते आणि समीकरण देखील थोडं सोपं होतंय, कारण उर्वरित 9 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता बिंग शेख या संघाला पुढील वाटचालीसाठी।
नक्कीच कपिल उत्कृष्ट फलंदाजी करतोय, चांगला आकार देतोय या ठिकाणी धावसंख्येला, आणि ज्या प्रकारचे लक्ष आहे ते लक्षात घेता फलंदाजी पाहतोय आपण बिंगशक या संघाकडनं. आपण भूषण या गोलंदाजाला एक खराब चेंडू हाताळताना पाहतोय, अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होताना चेंडू मात्र भिडकावून दिला होता, 7 धावांसाठी षटकार झाला होता. भूषण नक्कीच बघूल सर, भूषण या गोलंदाजाची मात्र घेतली जाते ट्यूशन, षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार होतोय चेंडूवर, चेंडू हवेत, झेलकाळी क्षेत्ररक्षकानं कपिल याला परतावं लागेल. कपिल हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आतिश पाटील येतोय खेळपट्टीवर. नक्कीच आतिश पाटील हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज मानला जातोय. ज्यावेळेस भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. त्या दरम्यान आशिष व्यक्ती का पहिला चेंडूचा सामना करेल. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याचा प्रयत्न फसतो त्या ठिकाणी, कारण चेंडू सरळ यष्टरक्षक कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात. नक्कीच एक तुम्हारी एक हमारी हा क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार लागला होता, त्यानंतर मात्र डॉट झाला होता, नंतर षटकार ढोकला होता, त्यानंतर मात्र विकेट. आपण उर्वरित 7 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहतोय भिंगशक या संघाला. गोलंदाज भूषण वळतोय षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ सीमारेषेबाहेर, 6 धावांसाठी षटकार. या षटकाराशी मात्र या सामन्याचं रंगरूप बदलून टाकलेलं आहे. नक्कीच बागुल सर काय वाटते तुम्हाला? निश्चित चेसिंग कंपल्सरी असणार आहे, मात्र या षटकाराने जो आत्मविश्वास पळकावलेला आहे आणि आता उर्वरित चेंडूंवर फक्त धावांची गरज असणार आहे, ती फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा, मिरेकल, एखादा चमत्कारच या ठिकाणी वाचू शकतोय गणेश कुकसे या संघाला. आपण या ठिकाणी पाहू शकता आमचे पंच आफताब अन्सारी या सामन्याचा आनंद घेताना. उर्वरित 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता, तर पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या ठिकाणी. मात्र चांगलं मनोरंजन केलं जाते उपस्थित मान्यवर प्रेक्षक खेळाडू सर्वांचंच या सामन्याच्या माध्यमातून, कारण एक रंगतमय सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. छह गेंदों में आने वाले 5 रनों की आवश्यकता है. अंपायर प्लीज मिडिल कॉन्फ्रेंस वहां पर नहीं लेना है. 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता. तर पाहूया कोणता गोलंदाज येतोय गणेश कुकसे या संघाकडनं, कारण एखादा मेरेकल चमत्कारच या ठिकाणी वाचू शकतोय कुकसे या संघाला. कारण समीकरण जर पाहिलं तर एक साध सोप समीकरण पाहतोय, उर्वरित 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. फलंदाज कुमार येतोय, मात्र त्या दरम्यान आतिश हा फलंदाज वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय आपण पाहू शकता या ठिकाणी. पुढचा चेंडू पाहूया. तर नक्कीच 6 चेंडू 5 धावा षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिला चेंडू कट केला जातोय, चेंडू आपण या ठिकाणी पाहू शकता पहिल्या स्लिप मध्ये अडवला जातो, थोडा गच्चाल क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान
दुसरी धाव पूर्ण करतो या ठिकाणी आतिश पाटील. मात्र नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी एक साधं सोपं समीकरण असताना मात्र या प्रकारची क्षेत्रक्षण नक्कीच संघासाठी महाग ठरू शकतोय. गोलंदाज कुमार वलतोय यावेळेस मात्र मानसिक दर्पणाखाली दिसून आला गोलंदाज कुमार. एक खराब चेंडू हाताळतोय. या खराब चेंडूशी मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 39 पाहतोय. आता मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र एक फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटने बॉलमध्ये संपर्क नव्हता झाला. नक्कीच चेंडू पायावर आदळला होता. यावेळेस मात्र चेंडू हवेत होता. नक्कीच एक धाव पूर्ण होते. आणि अशा प्रकारे भीम शेख हा संघ या ठिकाणी विजय होतोय. खूप खूप अभिनंदन भीम शेख, अभिनंदन इम्रान शेख, अभिनंदन आतिश पाटील. तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार 12 रुपये. आणि भीम शेख या संघाला विनंती असेल की आपला जो पुढचा राऊंड असेल हा 2 तारखेला सकाळी ठीक 9:30 आपल्याला हजर राहायचंय. तर या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नक्कीच ज्याने दुसरा षटक हाताळलं होतं, आपल्या संघासाठी कम बॅक केलं होतं, एक धाव खर्च करत एक गडी बाद करण्यात यश आलं होतं. नक्कीच एक भीम शेख संघाचा उगवता तारा चेतन. तर चेतन आपण